सब्सक्राइब करें सोहाइपर चैनल को और बेल आइकन दबाएं लेटेस्ट वीडियो देखने के लिए। नमस्कार मंडळी, कसं काय? मी अंकित आपला स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल सोहायपरवर। तर मित्रांनो, महाराष्ट्र हे ऐतिहासिक आणि भव्य स्मारकांचे राज्य आहे आणि औरंगाबाद ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे। आपल्याला माहीत आहे का, महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि ऐतिहासिक स्मारकामध्ये अंबरनाथ शिवालय मंदिर, अजंता एलोरा वेल्लेनी, बीबीका मकबरा, रायगड किल्ला आणि असे काही किल्ले समाविष्ट आहेत। सो आज या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार महाराष्ट्रातील 10 महत्त्वाचे व आकर्षक पर्यटकांसाठी स्थळे व्हिडिओमध्ये आपण बघू शकणार। तर चला मग व्हिडिओला सुरू करूया। व्हिडिओच्या आत जाण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करा। तर मित्रांनो, काही इन्फॉर्मेशन मिस होऊ शकते, जसे आपल्या शहरातील काही फेमस प्लेस असणार ते मिस होऊ शकते, मी काय पूर्ण ॲड करू शकणार नाही, थोडे बहुत ॲड केलं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओच्या आत जाऊया, अजून पूर्ण माहिती। तर सुरू करूया महाराष्ट्रातील मंदिरापासून। मी फक्त महत्त्वाचे मंदिरे ॲड केलं आहे, आपल्या शहरातील काही मंदिरे सुटू शकतात याची खात्री करून घ्यावी। तर महाराष्ट्र आपल्या पवित्र स्थानासाठी लोकप्रिय आहे आणि हे राज्य डिफरन्स टेम्पलसाठी प्रसिद्ध आहे आणि वर्षभर अनेक पर्यटक आकर्षित करते। महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध मंदिरे जसे की त्र्यंबकेश्वर शिवा टेम्पल इन नाशिक, डिस्ट्रिक्ट नाशिक आहे, तुळजाभवानी टेम्पल इन तुळजापूर, महालक्ष्मी टेम्पल मुंबई, लालबागचा राजा मुंबई, अंबरनाथ शिवा मंदिर अंबरनाथ, सिद्धिविनायक मंदिर आणि अष्टविनायक गणपती असे काही मंदिरे आहेत। अजून काही मंदिरे आहेत ते मी ॲड नाही केलं आहे, जेव्हा त्याचे मेन होते ते ॲड केलं आहे। तर व्हिडिओमध्ये समोर ओढ्या किनाऱ्यासोबत, किनाऱ्यावर आहे महाराष्ट्रातील कोकण तटावर भारतातील सर्वात सुंदर किनारे आहेत। गणपतीमुळे दिवेघर, गुहाघर, अलिबाग, जुहू, तारकर्ली, दापोली, कासिद, मुरुड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि किहिम बीच हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय किनारे आहेत। तर नंतर आहे किल्ले। किल्ले म्हणजे महाराष्ट्रातील सुमारे 350 किल्ले पश्चिमघाट किंवा सह्याद्री येथे स्थित आहेत। महाराष्ट्राच्या भव्य आणि सुंदर किल्ल्यामध्ये रायगड किल्ला, हरिश्चंद्र किल्ला, राजगड किल्ला, पन्हाळा किल्ला, सिंहगड किल्ला, कर्नला किल्ला, प्रबलगड किल्ला आणि प्रतापगड किल्ला समाविष्ट आहेत। तर समोर उडिया धबधबा मीन्स वॉटरफॉलसोबत, महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा ठोसेघर धबधबा आहे। हा धबधबा तारडी नदीवर आहे आणि पर्यटकांचे मुख्य आकर्षण पण आहे। महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध धबधबा आहेत लिंगमाला, तोघर, वज्राई फॉल्स, कुणे फॉल्स आणि विहिगाव वॉटरफॉल्स आहेत। काही अजून असणार, मी ॲड नाही केला आहे, मी सांगितलं आहे पहिले आधीपासून की काही मिस होऊ शकतात, हे लक्षात घेऊन टाकाल, ठीक आहे। तर आता समोर आहे थंड हवेची ठिकाणे। हो बरोबर, थंड हवेची ठिकाणे म्हणजे महाराष्ट्र राज्यातील पश्चिम घाटामध्ये स्थित खंडाला एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे आणि महाराष्ट्रातील प्रमुख हिल स्टेशन म्हणजे आंबोली, भंडारा, चिखलदरा, जव्हार, लोणावळा अँड खंडाळा, महाबळेश्वर, मलसाज घाट, माथेरान, पंचगणी, पन्हाळा आणि सावंतवाडी आहेत। तर मित्रांनो, आता आहे पर्वत शिखर्स मीन माउंटन पीक। पर्वत शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच आहे। यातमध्ये आहे कळसुबाई शिखर 1646 मीटर, सेलभर 1567 मीटर, धोडप 1472 मीटर, तारामती 1431 मीटर, तोरणा आहे जे शिखर आहे ते 1403 मीटर आहे, राजगड जे उंच पर्वत शिखर आहे ते 1318 मीटर आणि सिंहगड 1312 मीटर ही आहेत। अजून काही आहेत पण ते मी ॲड आणि मेन्शन नाही केलं आहे, हे खात्री करून घ्या, ठीक आहे। तर ओके, समोर ओढिया पठारसोबत। पठार म्हणजे टेबललँड। कास पठार पश्चिमघाटच्या सह्याद्री सब क्लस्टर अंडर येते आणि 1200 मीटरच्या उंचीवर स्थित आहे। हे बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट आहे, ज्याला विविध प्रकारचे सीझनल व्हाईट फ्लेवर्स आणि लोकल असंख्य प्रजातीचे घर आहे आणि पश्चिम घाटाच्या जीवमंडळात येते। सो आता आहे वन्यजीव म्हणजे वाईल्ड लाईफ। हो बरोबर ऐकलं तुम्ही, वाईल्ड लाईफ म्हणजे महाराष्ट्रातील फेमस आहे, फेमस काही खूप साऱ्या आहेत वाईल्ड लाईफ महाराष्ट्रामध्ये, पण मी आता थोडे मेन सांगत आहे, ठीक आहे।
हे राज्य विविध जंगली प्राणी, वनस्पती आणि अनेक लुप्तप्राय प्रजातींचे घर आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाचे अभयारण्य म्हणजे ताडोबा नॅशनल पार्क, नागझिरा वाईल्ड लाईफ सेंचुरी, पेंच नॅशनल पार्क. पेंच नॅशनल पार्क म्हणजे अर्धा थोडा महाराष्ट्रामध्ये येते, अर्धा मध्य प्रदेशमध्ये येते, महाराष्ट्राच्या विदर्भामध्ये येते, ठीक आहे. तर समोर आहे मेळघाट वाईल्ड लाईफ सेंचुरी, भीमाशंकर वाईल्ड लाईफ सेंचुरी, संजय गांधी नॅशनल पार्क आणि भिलवाडा बर्ड सेंचुरी आहेत. बर्ड सेंचुरी म्हणजे बर्ड वगैरे इथे असतात, अजून काही असतात मेन, ठीक आहे, हे आहे. तर आता आहे लेणी म्हणजे केव्स. लेणी महाराष्ट्र आपल्या लेणीसाठी प्रसिद्ध आहे, म्हणजे गुफा जी असते. राज्यात भारतातील सर्वात मोठी गुहा आहेत आणि ऐतिहासिक काळातील फाईन आर्ट्स आणि हँडीक्राफ्ट डिस्प्ले करतात. तर यामध्ये आहे अजंता केव्स, एलोवेरा, कार्ला, बेडसे, लेण्याद्री, खरोसा, एलिफेंटा, महाकाली, पाटलेश्वर, पितलखोरा, भाजा, असे काही प्रसिद्ध गुहा आहेत. तर ठीक आहे, आता लास्टमध्ये आहे मेमोरियल म्हणजे स्मारके. हो बरोबर ऐकलं आपण, स्मारके. महाराष्ट्रात इतके अमेझिंग हिस्टोरिक मेमोरियल आहेत, जसे गेटवे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी टर्मिनस, शनिवारवाडा, आगा खान पॅलेस आणि दीक्षाभूमी यासह अजून काही आहेत ते मी सांगतो. महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि ऐतिहासिक स्मारकामध्ये अंबरनाथ शिवालय मंदिर, अजंता एलोरा लेणी, बीबीका मकबरा, रायगड किल्ला आणि सिंधुदुर्ग समुद्र किल्ला असे काही आहेत. अजून मी सांगतो ग्लोबल विपासना पगोडा मुंबईमध्ये आहे, 52 गेट्स औरंगाबादमध्ये समाविष्ट असे आहे, ठीक आहे. यामध्ये पण काही मिस होऊ शकतात ते मी ॲड नाही केलं आहे, ह्याची खात्री करून आपण घेऊन टाका, ठीक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ असा वाटत असेल आपल्याला की शेअर केला पाहिजे, हे माहिती अजून दुसऱ्याकडे पोहोचला पाहिजे, तर व्हिडिओला शेअर करा. अजून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे. मी आपल्याच्या मराठी माणूस आहे, विदर्भातला आहे, ठीक आहे. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशी काही इंटरेस्टिंग व्हिडिओ मी ह्या चॅनलवर अपलोड करत असते, ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इतकाच, आपण मिळूया नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये. थँक्यू.